दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। राजू धात्रक यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर तहसीलदार दौंड यांनी विशेष सभा बोलावली होती, परंतु हा प्रस्ताव चुकीचा असल्याचे सरपंच राजू धात्रक व उषा सुनील वाघ यांनी अपिलात सांगितले। याबाबत दुपारी 3 वाजता सुनावणी ठेवण्यात आली होती, मात्र त्यापूर्वीच तहसीलदार दौंड यांनी ही विशेष सभा रद्द करण्याचा आदेश देऊन राजू धात्रक यांना दिलासा दिलाय। माझ्या पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराला कंटाळून हे कट कारस्थान रचल्याचे सरपंचांनी सांगितले आहे। आमचे इंगणोडा ग्रामपंचायत सरपंच लोकशाहीचा विजय झाला, हे आपले कांडेकर साहेब आणि तहसीलदार साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या आशीर्वादाने आमचा विजय झालेला आहे। आज महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला निर्णय हा अप्पर जिल्हाधिकारी सो नाशिक यांच्या कोर्टात करण्यात आलेला आहे। मी ॲडव्होकेट नवनाथ कांडेकर, आमचे पक्षकार राजू अर्जुन धात्रक हे हिंगणवेडे येथील सरपंच असून त्यांच्यावर 7 सदस्य आहे त्या ह्या ग्रामपंचायतीमध्ये, त्यापैकी 5 सदस्य हे सामनेवाले यांनी गायब केले आणि त्या 5 जणांनी अविश्वासाचा ठराव त्यांच्यावर आणला, परंतु ग्रामपंचायत अधिनियम 2020 कलम 35(2) जर आपण प्रोव्हिजन बघितली तर त्यामध्ये कमीत कमी 2 वर्षाचा कालावधी झाल्याशिवाय आणि शेवटचे 1 वर्षाचा कालावधी संपण्याच्या अगोदर असा सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणता येत नाही, ही गोष्ट मेहरबान तहसीलदार सो यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी अविश्वासाच्या प्रस्तावाची विशेष सभेची नोटीस काढली 18/7/2020 आणि त्याची मुदत 22 दिली। त्यानुसार माझे आशील राजू अर्जुन धात्रक हे माझ्याकडे आले, त्यानंतर याच्यात कायदेशीर कसा सोडवणूक करता येईल किंवा कायदेशीर कसा मार्ग अवलंबता येईल यानुसार आम्ही शोध घेतला असता किंवा माझा अभ्यासातून ते मला माझ्या लक्षात आलं की अशा पद्धतीची तरतूद आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 2020 परिपत्रक 5 मार्च 2020 जे परिपत्रक आहे त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की थेट सरपंच तसेच सदस्यांमधून निवडून आलेल्या सरपंचाचा देखील कालावधी हा 2 वर्षाचा पूर्ण झाल्याशिवाय आणि शेवटच्या 1 वर्षाचा कालावधी संपण्याच्या अगोदर अशा कुठल्याही प्रकारचा सरपंचाला निरहरह म्हणजे सस्पेंड किंवा अविश्वासाचा प्रस्ताव आणता येत नाही, परंतु ही बाब तहसीलदार सो यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी ती नोटीस 22 तारखेची काढली आणि काल जेव्हा त्यांना ही बाब अहवाल अप्पर जिल्हाधिकारी सो यांनी जेव्हा त्यांच्याकडे अहवाल मागितला त्यांनी अभ्यास करून त्याच्यावर अभ्यास केल्यानंतर त्यांना हे लक्षात आलं की आपल्याकडून याच्यात सगळ्यात मोठी चूक झालेली आहे आणि त्यावर त्यांनी परत फेर नोटीस काढून सदर सभा ही रद्द करून आज दिनांक 21/7/2022 रोजी इथं मेहरबान अप्पर जिल्हाधिकारी सो यांच्याकडे वादविवाद अर्ज दाखल असताना त्यांनी त्याच्यात हे क्लिअर कट सांगितलं की ह्या बाबतीत ग्रामपंचायत अधिनियम 2020 35(2) यामध्ये तरतूद असल्यामुळे सदर दावा चालण्यास योग्य नाही, सदर दावा किंवा अर्ज हा निकाली काढण्यात यावा आणि सदर सभा ही तहकूब करण्यात आली। तसेच यात ऐतिहासिक विजय हा राजू अर्जुन धात्रक यांचा झालेला आहे। राजू धात्रकांविरुद्ध अविश्वास ठराव ग्रामपंचायत सदस्य भास्कर कराड, मीरा विंचू, सुनीता धात्रक, संजय मोरे व ज्योती नागरे यांनी दाखल केला होता। हिंगणवेडे ग्रामपंचायत 7 सदस्य असल्याने 5 सदस्यांनी बंडाचा झेंडा घेतल्याने सरपंचांसमोर आव्हान उभे होते। याच ठरावावर अप्पर जिल्हाधिकारी नेडे यांच्या दालनात सुनावणी होती, त्यावेळी अज्ञात स्थळी गेलेले बंडखोर सदस्य दाखल झाले, परंतु अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी याचिका फेटाळून सरपंच धात्रक यांना दिलासा दिलाय। सचिन आव्हाड, दक्ष न्यूज, हिंगणवेढे।